मी आपल्याला असे निवेदन करतो की गेल्या काही दिवसापासून नांदेडचे उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या बाबतीत आपल्या माध्यमातून जी माहिती आमच्या शिवसैनिकांना भेटत आहे, तर स्थानिक उत्तर मतदारसंघातील सर्व जे शिवसैनिक त्याचसोबत नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी त्याबाबतीत बालाजी कल्याणकरांना 2 दिवसाची आम्ही मुदत देत आहोत की आपण बिनशर्त उद्धवजी ठाकरे साहेबांना पाठिंबा द्यावा, अन्यथा आपला राजीनामा द्यावा. यानंतर आजपासून आता इथून पत्रकार परिषद संपल्यानंतर बालाजी कल्याणकरांनी जर आमदार बालाजी कल्याणकरांनी बिनशर्त उद्धव साहेब ठाकरे यांना पाठिंबा नाही दिला तर काउंटडाऊन सुरू होईल. 2 दिवसापर्यंत त्यांनी जर राजीनामा दिला नाही तर त्यांना शिवसेने पद्धतीने आम्ही उत्तर देऊ. आणि यानंतर मी निवेदन करतो भुजंग पाटील सह संपर्क. गोब्राह्मण प्रतिपालक राजा शिवछत्रपतीला वंदन करून शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांना स्मरून आज नांदेड जिल्हा शिवसेनेतर्फे आपल्याला या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे. आज आपल्याला बोलण्याचं कारण गेले 4 दिवसापासून आपण बघतोय शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी जे बंड पुकारला आणि त्या बंडामध्ये आमच्या नांदेड जिल्ह्यातले उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांचं प्रथमतः नाव आलं. नाव आल्यानंतर आम्हाला वाटलं की असं शक्य नाही, चुकून बालाजी कल्याणकरचं नाव या ठिकाणी आलं असेल. नंतर थोड्या वेळानंतर आम्ही खात्री करून घेतली आणि थोड्या वेळानंतर आम्हाला कळलं की बालाजी कल्याणकर हे नक्की सुरतला गेलेले आहेत, पोहोचलेले आहेत. त्यानंतर आम्ही पक्षाशी संपर्क साधला. आमचे पूर्ण जिल्ह्यातून आम्हाला फोन येत होते ते कार्यकर्त्याचे आणि एक चीड निर्माण होत होती. म्हणून आम्ही या कार्यकर्त्याची भावना लक्षात घेऊन पक्षांच्या नेत्यांना फोन केले, संपर्कात राहिलो. पण मधल्या काळामध्ये बालाजी कल्याणकरची पत्नी यांनी सुद्धा अनिल देसाई साहेबाला फोन केले आणि साहेब त्यांना जबरदस्ती नेलं, ते चुकून गेले, त्यांना काही माहीत नव्हतं असं सांगितल्यानंतर पक्षानं सुद्धा आम्हाला सांगितलं की एक संयम ठेवा. आता खूप वेळ झालेला आहे, आमचा संयम आता तुटण्याची आता या ठिकाणी वेळ आलेली. आता आमची खात्री पटलेली आहे की बालाजी कल्याणकरला जाणून बुजून नेलेला नाही, बालाजी कल्याणकरला धोक्याने नेलं नाही. हा बालाजी कल्याणकर जर गेलेला असल, बालाजी कल्याणला धोक्याने नेला असल, तर बालाजी कल्याणकर निश्चितच वापस येतील. पण जाणून बुजून जर शिवसेनेला आणि उद्धवजीला जर धोका दिला असल, आज नांदेड उत्तर आणि दक्षिण त्यावेळेस एक होत. आमचे या ठिकाणी शिवसेनेचे जुने पदाधिकारी आहेत, आम्ही 1990 निवडणुकीपासून विधानसभेच्या या जिल्ह्यामध्ये काम करतोय. या बालाजी कल्याणकरचा उत्तर मतदारसंघ म्हणजे बालाजी कल्याणकरची नगरसेवक व्हायची सुद्धा लायकी नाही. ज्यावेळेस विधानसभा निवडणूक होती त्यावेळेस 8 ते 10 आमचे शिवसेनेचे जुने कार्यकर्ते होते, यांनी तिकीट मागितलं होतं. धोंडू पाटील असतील, दत्ता कोकाटे असतील, मनोज भंडारे असतील, मी स्वतः असेल, माधव पावडे असतील, प्रकाश मारावर असतील. बालाजी कल्याणकरचं ज्या दिवसाचं काम नाही, बालाजी कल्याणकर प्रकाश भाऊच्या नंतर शिवसेनेमध्ये आलेला आहे. फक्त 5 ते 7 वर्ष झालेत बालाजी कल्याणकरला. आम्ही 89 पासून काम करतो, पण उद्धवजीच्या शब्दाखातर उद्धवजीनं आम्ही त्या उद्धवजीला आम्ही त्यावेळेस म्हणलं की आम्ही कोणालाही तिकीट द्या साहेब, पण कार्यकर्त्याला तिकीट द्या, बाहेरच्या माणसाला तिकीट देऊ नका. महेश सुद्धा त्याच्यामध्ये होता आणि उद्धवजीनं सांगितलं माझं मी तिकीट देईल त्याचं तुम्ही काम करणार का. आम्ही त्यावेळेस सगळ्यांनी सांगितलं साहेब तुम्ही कार्यकर्त्याला तिकीट द्या, आम्ही त्या कार्यकर्त्याला निवडून आणू. उद्धवजीला आम्ही शब्द दिला आणि उद्धवजीनं या सगळ्या लोकांपैकी उद्धवजी एकाला तिकीट देणार होते, उमेदवार देणार होते. म्हणून एक शिवसेनेचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आणि त्यांना उद्धवजीला दाखवायचं होतं की मी शिवसेनेच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिकीट देऊ शकतो, उमेदवारी देऊ शकतो आणि आमदार करू शकतो. 1 रुपयाचा काही संबंध नसताना, या 1 रुपयाचा खर्च न असताना
पक्षाने यांना 1.5 कोटी रुपये त्या निवडणुकीमध्ये दिलेले, 1.5 कोटी रुपये पक्षाने पैसे दिले, पक्षाने पैसे लावले, पक्षाने खर्च केला आणि या आमच्या उत्तरच्या कार्यकर्त्यांनीच नव्हे नांदेड जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी या उत्तर विधानसभा मतदारसंघामधून काम केलेलं आहे. रक्ताचं पाणी केलेलं आहे, हाडे झिजवलेले आहेत. उत्तर मतदारसंघामध्ये काम करत असताना आमचे 10 ते 20 कार्यकर्ते आतापर्यंत गेलेले आहेत. उत्तर मतदारसंघ काय 8 दिवसात निर्माण झाला नाही, काय 6 महिन्यात निर्माण झाला नाही. 1990 पासून या उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे कार्यकर्ते काम करतात. घरावर तुळशी पत्र ठेवून काम केलेलं आहे. त्यामध्ये आमचे शंकर मुळे असतील माझे तालुका प्रमुख, त्यावेळेस बबन भोसले असेल आमचा थुगावचा, गंगाप्रसाद ढोकीचा गंगाप्रसाद, बाळू भोसले वाघीचा, विजय क्षीरसागर आमचा बोरगावचा, गणेश वरखेडचा गणेश असेल, अशोक पावडे पावडेवाडीचा, आनंदा धुमाळ सयाळचा, कत्रू पाटील कासारखेडा, बंडू तिडके आमच्या गाडेगावचा, या कार्यकर्ते आज सोडून गेलेले आहेत. या कार्यकर्त्यांना पूर्ण अख्खं जीवन या पक्षासाठी आणि उत्तर मतदारसंघामध्ये उत्तर मतदारसंघाचा गड निर्माण करण्याचे कार्य केलेले आहे. यांच्या घरावर तुळशी पत्र ठेवले. आज आज यांच्या घराची परिस्थिती काय, काहीच काहीच परिस्थिती नाही, यांच्या लेकरवाची परिस्थिती आहे. आज अशा परिस्थितीमध्ये हा मतदारसंघ निर्माण करून या बालाजी कल्याणकरला या ठिकाणी आमदार केलेले आहे. म्हणून ही आमदारकी बालाजी कल्याणकरची आमदारकी नाही. बालाजी कल्याणकर जर शिवसेनेची उमेदवारी नसती तर बालाजी कल्याणकर नगरसेवक होऊन दाखव, नगरसेवक होऊ शकत नाही आयुष्यात. या माणसाला, या दगडाला, या उद्योजीनं शेंदूर पुसला आणि याला देव केलं, याला आमदार केलं. बालाजी कल्याणकरचे आमदार होण्याची पात्रता नसताना आमदार केलं. म्हणून आमची अपेक्षा नसताना आम्हाला तर शॉक लागला. बालाजी कल्याणकर सारख्या माणसानं, सर्वसामान्य माणसानं, ज्या माणसावर पूर्ण जीवन उभळून टाकायला पाहिजे होतं उद्योजीवर, पण उद्योजीला सोडून बालाजी कल्याणकर जर शिंदे साहेबांकडे जात असेल, कोण हो एकनाथ शिंदे? बालाजी कल्याणकरला ज्यावेळेस आमदार झाला त्यावेळेस एकनाथ शिंदेची ओळख झालेली आहे. त्यावेळेस बालाजी कल्याण अगोदर एकनाथ शिंदेची ओळख कुठली ओळख? बालाजी कल्याणकरला उमेदवारी दिली नसते तर आज एकनाथ शिंदे विमानाने फिरला असता काय? आणि बालाजी कल्याणकर आमदार आहे म्हणून आज एकनाथ शिंदेची ओळख झाली. म्हणून बालाजी कल्याणकरला या पूर्ण जिल्ह्याच्या शिवसेनेतर्फे, शिवसेनेकातर्फे कळकळीची विनंती करायला, या ठिकाणी आव्हान करायला तुम्हाला बोललेलं आहे की बालाजी कल्याणकर तुम्ही आमदार झाला असाल, तुम्ही 4 दिवस सुखाचे बघितले असाल, मानपान बघितला असाल, पण तुम्ही जर आखरी, ही आजचा दिवस आखरी दिवस आहे, तुम्ही जर चूक केलात आणि वापस नाही आलात तर तुमच्या आयुष्यात पुढचा चांगला दिवस निर्माण होणार नाही, चांगला दिवस होणार नाही. नसल आज तुम्हाला उद्योजीचा कटाळा आला असल, आज तुम्हाला उद्योजीचं नेतृत्व मान्य नसल आणि वापस यायचं नसल तर राजीनामा द्या आणि राजीनामा देऊनच नांदेडमध्ये पाय ठेवा. अन्यथा तुम्हाला नांदेडमध्ये पाय ठेवू देणार नाहीत. नांदेडमध्ये आमचे शिवसैनिक तुम्हाला नांदेडमध्ये येऊ देणार नाहीत. म्हणून एक लास्टची कळकळची विनंती आहे, लास्ट अल्टिमेट आहे, तुम्ही गपचूप वापस या आणि उद्योजीचं नेतृत्व तुम्ही मान्य करा. अन्यथा तुम्हाला नांदेडमध्ये जे शिवसैनिक आणि मतदारसंघामध्ये तुम्हाला शिवसैनिक फिरू देणार नाहीत आणि नांदेडमध्ये पाऊल ठेवू देणार नाहीत. आज दुसऱ्या पक्षाचे माणसं सपोर्ट करतात बालाजी कल्याणकरला, आम्ही काही काही धक्का लागू देणार नाही, ते काही जमणार नाही. शिवसेनेचा आमदार आहे आणि शिवसेना असल्या कोणत्याही माणसाच्या या धमक्याला शिवसेना घाबरत नाही आणि भीत नाही. बालाजी कल्याणकरला आमदार करण्यासाठी आमच्या सर्वसामान्य शिवसेनेनं रक्ताचं पाणी केलेलं आहे, हाड्या झिजले आहेत, घरावर तुळशी पत्र ठेवून उपाशी पोटी लोकांच्या पायापोटी पडून याची उमेदवारी दिल्यानंतर याला आमदार केलेलं आहे. बालाजी कल्याणकर हे केवळ आणि केवळ शिवसेनेच्या जीवावर आमदार झालेत आणि बालाजी कल्याणकर जर या ठिकाणी शिवसेनेत वापस नाही आले किंवा राजीनामा नाही दिला तर आमचा शिवसैनिक पेटून उठल, तुटून त्याच्या अंगावर पडल आणि त्याचे कपडे फाडल्याशिवाय, त्याच्या तोंडाला काळ लावल्याशिवाय आणि त्याला पायाखाली तुडल्याशिवाय राहणार नाही. कोणत्याही पक्षाची ताकद, कोणत्याही पक्ष
पक्षाची आणि कोणत्याही कोणत्याही माणसाची ताकद बालाजी कल्याणकरला या शिवसेनेपासून आणि या शिवसैनिकापुरापासून वाचू शकणार नाही या ठिकाणी जाहीर आवाहन करतो. आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट. नवनवीन डिझाईनचे फॅन्सी एलईडी, फॅन्सी मीटर, हँडल वेट लाईट, इंडिकेटर, फुटरेस्ट, हँडल वेट मीटर, फॅन्सी लिव्हर, एलईडी पट्टी, टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध. नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण, एक वेळ अवश्य भेट द्या. टॉप ऑटोमोबाईल, हिंगोली गेट, नांदेड.